नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या युट्यूब चॅनल वर आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री शिंदेची मोठी घोषणा एक ऑगस्ट पासून सर्वांना खुशखबर राज्यात सोळा धडाकेबाज निर्णय जाहीर सत्तावीस जुलै बुधवार आताची काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे सविस्तर बातमी आपण एवढे जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर हो क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध घटकांना मोठं गिफ्ट दिलं आहे शिंदे नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार असल्याचं म्हटलंय तसेच शेतकऱ्यांना वीज दरात सवलत देणार असल्याची घोषणा केली तसेच पोलिसांच्या निवासासाठी मास्टर प्लॅन तयार करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली त्यानंतर पाहूया राज्यात सोडा धडाकेबाज निर्णय जाहीर नियोजित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचं अनुदान त्यानंतर तीन वर्षांची मुदत दोन वर्षांवर आणली जवळपास पन्नास हजार शेतकऱ्यांना थेट फायदा होणार त्यानंतर शेतकऱ्यांना दरात सवलत सवलत देणार असल्याची घोषणा प्रति युनिट मागे रुपयांची त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट मदत त्यानंतर पैठणच्या सिंचन योजनेला मान्यता त्यानंतर भातसा धरणासाठी पंधराशे पन्नास कोटींची मान्यता त्यानंतर राज्यातील पंधरा मेडिकल कॉलेज मध्ये पन्नास जागा वाढवण्याचा निर्णय त्यानंतर लोणार सरोवर विकास आराखड्याला तीनशे सत्तर कोटींची मंजुरी त्यानंतर हळद संशोधन केंद्राला मान्यता शंभर कोटी रुपयांचा निधी संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील चाळीस गावांना होणार फायदा त्यानंतर पोलिसांच्या घरासाठी मास्टर प्लान तयार करणार त्यानंतर कोरोना काळातील गुन्हे तपास करून मागे घेणार